मुंबईत नोकरीची शोधाशोध, पोलीस भरतीत संधी मिळावी म्हणून हे लोक शेकडो किलोमीटर प्रवास करून आलेत. या भरतीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी स्पर्धा असते. जगातील सर्वाधिक तरुण कामगार भारतात आहेत. एकूण जितक्या नोकऱ्या आहेत त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त लोक इथे आलेत. 8,000 जागांसाठी 6.5 लाख लोकांनी अर्ज केलेत असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. इजाबीजा तिजा करत यावेळी तरी आपली वर्णी लागेल असं सुनीलला वाटतं. ही नोकरी मिळाली तर माझं आयुष्य बदलून जाईल, कारण मला दरमहा पगार मिळेल, जॉब सिक्युरिटी असेल, मला लग्न करता येईल. नोकरी नाही मिळाली तरी सुनील मुंबईत येणार आहे. हे शहर संधींचं शहर आहे. सुनीलप्रमाणे ग्रामीण भागातून अनेक लोक मुंबईत येत आहेत. त्यांना आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे. गावाकडे पुरेसे पैसेच मिळत नाहीत, त्यामुळे शहराकडे येण्याचा ओढा वाढतोय. मुंबईचा चेहरा मात्र यात बदलत चाललाय. मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी मी उभी आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे हेही गर्दी पाहूनच कळू शकतं. पण ही लोकसंख्या भारत पोहोचणार कशी हा प्रश्न मात्र अधिक महत्वाचा आहे. इथली विषमता डोळ्यात आल्याशिवाय राहत नाही. अर्थव्यवस्था वाढत असली तरी सर्वांची समान वाढ होत नाहीये. मुंबईच्या परिघावर नजर टाका. हे शहर गेल्या 20 वर्षात 200% वाढलंय. देशभरातून इथे आलेल्या स्थलांतरितांना आशा आहे की परिस्थिती सुधारेल. अडचणी नाहीच आहेत असंही नाही, पण तितकीच मोकळीकही आहे. आपल्या पतीबरोबर रंजना मुंबईत आल्या, त्यांनाही इथं काम मिळालं, त्यानंतर त्यांचंही आयुष्य बदलून गेलं. मी स्वतःसाठी हवं ते खरेदी करू शकते, साडी घेऊ शकते, पोरासाठी काही विकत आणू शकते. प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. 10 वर्षांपूर्वी रंजना इथे आल्या. आपल्या मुलांचं भविष्य इथे उजळू शकेल अशी रंजना यांना आशा आहे. संधीची दारं उघडली तशी आशा आणि घालमेल दोन्ही यात आल्या. आव्हानं सोपी नाहीयेत, पण देशाच्या लोकसंख्येच्या क्षमताही उदंड आहेत.